बऱ्याच जणांना वाटतं की हे काठी असली की सर्पमित्रांना साप चावत नाहीये, किंवा हे काठी जर असेल तर साप पकडायला खूप सोपं असतं. मित्रांनो, अजिबात नाहीये. हे काठी हे जादूची काठी नाहीये, हे साधी काठी आहे, लोखंडाची आहे. की तुम्ही पण तुमच्याकडे जरी असल तरी देखील तुम्ही पकडू शकता. किंवा हे काठी जर असेल तर आम्हाला साप चावू देखील शकू. एखादा साप जर खाली चालला फक्त आम्ही त्याला खाली बसत आठवतो. त्यावेळेस फक्त हा साप शरीरापासून लांब ठेवण्याचं काम आपण करत असतो. हा साप शरीरापासून लांब राहायला पाहिजे म्हणून या काठीचा आपण उपयोग करत असतो. स्टिकचा बऱ्याच वेळेस तुमच्याकडे एखादी अशी काठीमध्ये घेऊन त्याला पकडायचा प्रयत्न करतात. अजिबात तसं करू नका. म्हणून साप अतिशय विषारी आहे. तो साप एका सेकंदाला 8 फुटापर्यंत चावतो. किती? 8. सेकंदातला 84 म्हणजे 0.25 वरती सहज चावून गेलेला असतो. एखाद्याला सर्प जवळ झाल्यानंतर चुकीच्या पद्धतीनं उपचार केला जातो. त्यावेळेस कशा रीतीने पेशंट हॉस्पिटलमध्ये घेऊन येतात. मग एखादा सर्प जाऊन जर एवढा मार्ग नसतो, तुम्हाला ते सांगून खूप मोठा केलेला आहे, जर असे सर्प दंश असतीलच विषारी साप असो बिनविषारी साप असो, तुम्हाला सापांच्या जाती चांगल्या चांगल्या माहिती असतात का? विषारी सापांच्या जाती आपल्याला माहिती नसतात की विषारी आहे का बिनविषारी. पण एखाद्याला जर साप चावला असता आपण काय करतो? पूर्ण पॅक बांधतो. बरोबर ना? पॅक बांधला पाहिजे. अशा रीतीने आपण ज्यावेळी बांधतो पण त्यावेळेस सर्वात चुकीच्या पद्धतीने बांधतो. मग कशा रीतीने बांधलं पाहिजे? हे बांधलेली पद्धत अतिशय चुकीची आहे. सापाच्या विषयाचे 2 गट असतात, हिमोटॉक्सिक आणि न्यूरोटॉक्सिक. न्यूरोटॉक्सिक म्हणजे नर्वस सिस्टीम. मेंदूवरती विषय आले पद्धत. हिमोटॉक्सिक तुमच्या रक्तातल्या पेशी डॅमेज करत होतं, त्वचा सडत जाते. अशा टायमाला काय केलं पाहिजे? प्रथमता त्या व्यक्तीला सांगितलं पाहिजे चावलेला साप हा पूर्णपणे जी विषारी जाती जाय कसा आहे, ही विषारी आहे, काळजी करू नको. मग अशी पेन पट्टी काठी घ्यायची आहे. त्यावेळेस जे आपल्याकडं वस्तू असतील त्यामध्ये कापड असल, शर्ट असल, जे आपल्याला भेटत ते दोरी असल, अशा रीतीनं बांधायचं. हे बांधल्यानंतर या ठिकाणची काठी पट्टी पेन असं तो काढून घ्यायचा. हा हात गळ्यामध्ये फ्रॅक्चर झाल्यानंतर घालतो ना आपण, असा लटपायचा. दवाखान्यापर्यंत जाऊस तर हात असाच ठेवायचा आहे. चालण्याचा, बोलण्याचा, पळण्याचा, खाण्याचा, पिण्याचा कुठलाही श्रम करायचा नाहीये. एकदम स्टेबल राहायचं, अजिबात टेन्शन नाहीये. आणि एखाद्याला जर सर्प जाऊन झाला तर त्याला सांगायचं की बाबा चावल्याला सर्प विषारी विषारी जाते. ह्याने काय होईल? एखादा सर्प जर विषारी चावला आपण जर पळाला तर ब्लड प्रेशर होईल. जेवढं ब्लड प्रेशर वाढणार तेवढं ब्लड सर्क्युलेशन होईल. त्याच्यामध्ये जे विष असतं ना ते रक्त वाटेल तुमच्या शरीरामध्ये सर्वात जास्त हृदयापर्यंत पोहोचायचे चान्सेस जास्त. पाशांमुळं काय केलं पाहिजे? आपण त्या वेळेत त्या पेशंटला जीर द्यायचा, एका जागेवर बसायला लावायचं आणि त्याला सांगायचं की चावलेला साप विषय. पण बरेच वेळेस काय झालंय की विषयाने जातीचा बोनस साप हा चावल्यानंतर कधी बांधायचा नाही. मग चावल्यानंतर कुठल्या सापाला बांधायचं? त्यामध्ये मनार असतं आणि नाग असतं. हे दोन साप जर चावली तरच बांधायचं. बोनस साप असेल तर बांधायचं नाहीये. पण बोनस साप चावला तर काय केलं पाहिजे? त्या ठिकाणी स्वच्छ पाण्याने जपून धुवायची. ज्या ठिकाणी साप चावलाय ती जागा पाण्याने चांगली धुवायची आहे. आणि नंतर लवकरात लवकर दवाखान्यामध्ये गेल्यानंतर त्याला जो उपचार प्रथम केला जातो तो आपल्याला त्याला कसा मिळेल हे सर्वात महत्त्वाचं. फक्त बांधायचं कुठल्या सापाला? नाग आणि मन्या. कोणत्या कोणत्या सापाला बांधायचं नाही? फोनस आणि फुरशे. कोणत्या सापाला बांधायचं नाही? मी 4 सापांचे बॅनर देतो तिथं लावण्यासाठी, जेणेकरून डेमो राहील पॉइजन स्नेक बद्दल कमीत कमी ते निदर्शनात तरी येतील. सतत पाहिल्यानंतर की हेच 4 विषारी आपल्या भागामध्ये निघतात आणि बाकीचे ते 4 साप सोडून कोणत्याच आपली इथं विषारी नाही. त्यामुळं लवकरच ते साप आपल्या शाळेच्या माध्यमातून तुम्हाला पाहिलं पाहिजे. तुमच्या लक्षात जर राहिले या वयापासून मग बाकीचे साप सगळे म्हणजे जरी विषारी असेल आणि ते आपले शत्रू नसतात
आपल्या शेतीची काम केलं जे उत्पन्न वाढण्याची क्षमता जे कोण कमी करतात त्याच्या गुंडीर करतात आणि उंदरांना खाण्याचं काम म्हणजे साप करत असतो. निसर्गाचं संतुलन राखण्यासाठी सापात हे निसर्गातील खूप महत्वाचं. आता हे साप चावल्यानंतर कशाने केलं, बरेच जण इतके फीट बांधतात इतके पॅक बांधतात तेवढ्या रक्त स्राव पूर्ण करायला बंद आहे. आणि दुसरी ती साप चावल्यानंतर काय केलं पाहिजे, ब्लेडने काय केलं पाहिजे, कापलं पाहिजे ना. कापल्यानंतर काय होईल, रक्त होईल, रक्त बरोबर काय काय पाहिजे, विष. पण हे सगळ्यात मोठी चुकीची पद्धत आहे, चुकीची पद्धत. कधीही साप चावल्यानंतर ब्लेडने सुरीने टाकून कधीच कापायचं नाही. आपल्या शेजारी गावे पडा ना हातामध्ये घेतली पुरा बोट बोट लागलं आणि मालकी भैरवनाथाच्या मंदिरात घेऊन गेले. त्यावेळेस मी होतो रत्नागिरी कोकण फिरायचं होतो. त्यावेळेस फोन आला तेव्हा अनुभवी व्यक्ती मंदिरामध्ये आहे. मी म्हणलं व्हिडिओ कॉल कर किंवा मला फोटो सेंड कर. व्हिडिओ आणि फोटो मध्ये काय त्याने अक्षरशः घेऊन एवढं बोटच फोडली. त्याला म्हणलं बघा वेळ झाला की काय पहिल्या त्याच्या कुटुंबातील व्यक्तींना सांगितलं त्याला फळत करायची ते ऍडमिट करा. 30,000 रुपये खर्च झाला. नंतर पेशंट त्याला काय दिवसानंतर मला गावात भेटलं म्हणलं तू बोट का कापलं, म्हणलं बोट गेलं चालेल पण माणूस टाकता जेवणचा आहे ना. अशा ते मुलं कापायचं नाही. बरेच वेळेस आपण असं कापतो बरोबर ना, मग कापल्यामुळं काय होईल याच्याने पिक्चरमध्ये बघा का एखादी मुलगी शिरकट करते सगळ्यात असतं मारायचं तिला काय करायचं असतं मारायचं असतं ना. मग शिरकापली म्हणजे पडले साप चालत मी कापतात मुलांच्या ठेवायचं साप जर झाली चालली किंवा आत्ताचा तस्कर साप चालला. आता मी त्याला सापाला पकडतो मला चावलं तर तुम्ही काय का त्याला तुम्हाला चावलं तर त्याला विचारलं का पण जर तो साप जर चावला आणि तुम्ही जर ही लस कट केली तुम्ही मानणार आहे का कशामुळं लस कट केलं म्हणजे विषारी सापांपेक्षा बिनविषारी सापाने तुम्ही लस कट केली तुम्ही म्हणू शकता. ही माहिती तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये कोणताही साप विषारी चावल्यानंतर मिळत नाहीये. अनेक वेळेस अनेक सर्व जाऊन चाललेले पेशंटने आज सकाळी काही पेशंट साप चावल्यानंतर गेले नाही योग्यरित्या उपचार जर केला नाही तर तुम्हाला मरण्याचे चान्सेस असतात. कुठलाही पेशंटला साप चावल्यानंतर किंवा तुम्ही शाळेमध्ये शाळेमध्ये साप निघतात आज प्रत्येक येणाऱ्या काळामध्ये शाळेतच नव्हे तर घरामध्ये सुद्धा साप आज येत आणि पाच बऱ्यामध्ये आपण बऱ्यापैकी शक्य आहे किंवा शाळेच्या बाहेर तुम्ही ज्या ठिकाणी स्कूलच्या बाहेर गेल्यानंतर जर तुम्ही ग्राउंडवरती जाता एखादा दगड उचलत तरी असेल एखादी वस्तू जरी उचलत असेल तर कायच्या बरोबर उचलले पाहिजे. आणि जर त्या ठिकाणी तुम्हाला एखादा साप असेल एखादा मित्र असेल एखादा किडा असेल तर दिसल्याशिवाय तुम्ही काय करता मला उत्तर. त्या ठिकाणी तुम्ही ग्राउंडवरती खेळायला गेलेला आहे स्पोर्ट्ससाठी वेगवेगळ्या गेम तुम्ही खेळताय आणि त्या ठिकाणी तुम्हाला स्नॅक दिसला तर त्यावेळेस तुम्ही कुणाला बोलवता कुणाला फास्टमध्ये आवाज द्यायचा सर्वांनी तर तुम्ही स्वतःहून पकडता. जर असा एखादा वस्तू एखादा साप एखादा किडा एखादा विचू असेल तर त्यावेळेस तुम्ही त्या पहिल्यांदा तुमच्या विचार असेल सहला तुम्ही पहिला कॉल करा त्याचा आवाज द्या आणि त्यांना सांगा. पण कुणीही स्वतःहून पकडायचा प्रयत्न करणार का, कुणाला बोलवतात पकडण्यासाठी जर पकडतील तर मी पकडाल कुणाला पकडाय बोलवणार. पण सांगणार कुणाला तुम्ही सर कुणाला कॉल करतील तो साप कुणाला दाखवाल माहिती समजली. साप सर्व तुझ्या असतात का, घरी गेल्यानंतर साप पकडायचे का, शाळेमध्ये साप निघल्यानंतर पहिलं तर कुणाला बोलवायचं, साप चालल्यानंतर ब्लेडने कापायचं का, काय होत मरतं. चुकीच्या पद्धतीने उपचार केल्यानंतर त्या ठिकाणचा अवयव ठिकाणी होऊ शकतो. हे होते आजच्या तर चंद्रजीत पवार साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं
ولكن يجب ان يكون هناك سوف نتحدث عن هذا المكان الذي يجعل هذا المكان 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 يجعل هذا المكان